गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत। आपला जन्म भारत देशामध्ये झालेला आहे, त्यासोबतच आपले परम भाग्य असे की आपण संतांच्या या पावन अशा महाराष्ट्र भूमीमध्ये राहतो। आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास, संत सेना महाराज, गोरा कुंभार अशा विविध प्रकारच्या संतांच्या परंपरेत कबीरदास महाराज, तुकडोजी महाराज, नरसिंह मेहता अशा अनेक संतांचा आपल्याला आध्यात्मिक अभ्यास लाभलेला आहे, वारसा लाभलेला आहे। सोबतच विद्वान माणसांची विविध प्रकारचे पुस्तक, ग्रंथ, ज्ञानसंपदा आपल्याला लाभलेली आहे। तर या ठिकाणी आज आपल्याला भाग्यवान म्हणण्यासारखं महत्त्वाचं म्हणजेच या ठिकाणी अमरावती येथील मोजरी सारख्या ठिकाणी ज्या पावन पुरुषांची समाधी आहे, मोजरी या ठिकाणी हे पुण्यवंत पुण्यात्मा तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जे तुकडोजी महाराज तिसरी सुद्धा शिकलेले नव्हते, बघा तिसरी सुद्धा शिकलेले नव्हते, अशा महाराजांचं नाव आपल्या नागपूरच्या विद्यापीठाला दिलेलं आहे। नागपूरचं जे विद्यापीठ आहे की नाही, ज्याच्या अंतर्गत त्या राज्यातल्या बऱ्याचशा शाळा, संस्था, शाळा, कॉलेजेस चालतात, जिथून उच्च शिक्षण घेतात विद्यार्थी, अशा विद्यापीठाला नाव तुकडोजी महाराजांचं दिलं आहे। नागपूरमध्ये जो विद्यापीठ आहे त्याचं नाव तुकडोजी महाराजाला, आपल्या अमरावती विद्यापीठाला गाडगेबाबांचं नाव दिलं आहे। काय कर्म असेल यांचे, काय पुण्य आहे यांची, काय विद्वत्ता आहे या संतांचं साहित्य आपल्याला अभ्यासाला मिळत आहे। तुकडोजी महाराज आपल्याला सर्वांना परिचित आहे, मी नेहमी सांगत असतो, तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे, माणूस द्या, माझं माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, असे तुकडोजी महाराज भजनात म्हणायचे। तुकडोजी महाराजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन या समाजातील दुःख, दैन्य, पीडा, व्यसनमुक्ती, दरिद्री दूर करण्यासाठी खूप कामगिरी केली आहे। महाराजांनी हजारो असे भजनं लिहिलेत, काही अभंग देखील आहेत, काही गवळण देखील आहेत तुकडोजी महाराजांच्या, बरोबर आहे। तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा सुंदर असा ग्रंथ आपल्याला दिलाय, असं म्हणतात, गीता सांगितली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व गावाला। महाराज ग्रामगीतेत सांगतात, सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा। ग्रामनाथा म्हणजे शेतकऱ्याचं महत्त्व त्या ग्रामगीतेतून सांगितलेलं आहे। एखादं आदर्श गाव कसं असावं, गावामधल्या वाईट गोष्टी कशा दूर करायच्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टींचा प्रादुर्भाव गावात कसा करायचा, विविध प्रकारच्या 41-42 विषयावर महाराजांनी त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे। एखाद्या सामान्य माणसाचं जीवन उत्तम घडण्यासाठी आपलं आचरण कसं असायला पाहिजे हे महाराज आपल्याला सांगतात। तुकडोजी महाराज आपण त्यांना एवढं का मानतो की ते जसे बोलले तसे ते वागले, आहे की नाही। तुकाराम महाराज पण म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ते जसे बोलले तसे वागले, म्हणून आज त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे। तुकडोजी महाराजाने एवढेच नाही तर लहर की बरका नावाचा ग्रंथ लिहिला आहे, भजनावली लिहिलं आहे, गावागावामध्ये त्यांनी भजनी मंडळ, गुरुदेव सेवा मंडळी स्थापना केली। या गुरुदेव सेवा मंडळातून गावातील व्यसनमुक्ती, गावातील व्यसने दूर करणे, गावातील अज्ञान समाजाला जागृत करणे, शिक्षणाचा प्रचार केला, शिक्षणाचं महत्त्व महाराजांनी सांगितलं आहे। त्याच्यासोबतच देशभक्तीपर सुद्धा गीत तुकडोजी महाराजांनी म्हणलेलं आहे। तुकडोजी महाराजांनी राष्ट्रपती भवनात जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपले देशाचे राष्ट्रपती होते अशा वेळेस त्यांनी राष्ट्रपती भवनात भजन म्हणलेलं आहे। तिथं त्यांनी सांगितले की कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा, अशी मराठी भाषा आणि मराठी भजने त्या ठिकाणी सांगितलंय। तुकडोजी महाराजांनी मित्रत्व कसं असायला पाहिजे याचं सुंदर उदाहरण सांगितलं आहे, की नाही। म्हणतात मित्राच्या बाबतीत त्यांनी एक सुंदर भजन, जो सत्याविन शब्द न बोले सहजही कोणाशी रे मित्रा कर मैत्री त्याशी, आळस ज्याला नाही आहे तो हीन दिनची सेवा करण्यासाठी तत्पर राहतो,
अशा माणसासोबत दोस्ती करायला सांगतात, जो कधीच खोटं बोलत नाही, सहजही खोटं बोलत नाही, अशा माणसासोबत दोस्ती करायला सांगतात, मित्र तपस असावं. इतकेच नाही तर महाराजांनी देशभक्तीपर गीतं लिहिलेली आहेत, महाराजांनी पुन्हा हिंदीमधले शेतकऱ्यावर खूप सुंदर सुंदर भजनं लिहिली आहेत. जब किसानों की देखू भलाई, हमने खुशियां मनाई, हमने खुशियां मनाई, अशा प्रकारचे सुंदर सुंदर भजनं तुकडोजी महाराजांच्या भजनावर आधारित कितीतरी कीर्तनकार कीर्तन करतात, समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम करतायत. अतिशय सत्याच्या मार्गावर चालणारे आणि सामान्यातल्या सामान्य जनतेला कळेल अशा भाषेमध्ये त्यांनी ग्रामगीता लिहिलं, अनेक भजने लिहिले. अशा या महान पुण्यात्मांनी आपल्यासाठी दिलेलं व्यायामाचं महत्त्व, व्यायाम या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. बघा, तुकडोजी महाराज म्हणतात, अक्षरशः माझं मन भरून येते अशा प्रकारचा पुण्यात्मा ज्याची समाधी कुठे आहे, मोझरीला आहे. बघू आपण त्यांचं थोडंसं अल्पसा परिचय पाहणार आहोत. या ठिकाणी संत कवी होते, समाज सुधारक होते, समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, अनिष्ट रूढी दूर करण्यासाठी त्याने काम केलंय. समाजामध्ये पूर्वीच्या काळी फार जातीभेद होतं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, तू वरच्या जातीचा, तू खालच्या जातीचा, तू सवर्ण मी अवर्ण वगैरे, तो श्रीमंत तो गरीब, आहे की नाही, अशा विविध प्रकारच्या भेदाभेद होऊन असं समाजाची परिस्थिती एखाद्या जनावराप्रमाणे झाली होती. अशासाठी महाराजांनी काम केलं, जातीभेद निर्मूलन करण्यासाठी, धर्मभेद निर्मूलन करण्यासाठी महाराजांनी धर्मभेदावर नाही काय सुंदर भजन लिहिलं आहे, आहे की नाही. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा, असं महाराजांनी सुंदर एका भजनातून आपल्याला सांगितलं आहे. आणि भारतातील जाती व्यवस्था, जाती प्रथा, जातीभेद दूर करण्यासाठी महाराजांनी काय लिहिलं आहे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदेव, दे वरची असा दे, हे सर्व पंत धर्म जात एक दिसू दे, देवरची असा दे. काय सुंदर मागणं मागितलं देवाकडे तुकडोजी महाराजांनी, आहे की नाही. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी, तो हिंदू असो वा मुस्लिम ख्रिश्चन वा सिख, सगळ्या प्रकारच्या धर्माला महाराजांनी आदराचं स्थान दिलं आहे. आणि सर्व धर्म समभाव, जाती व्यवस्था दूर करण्यासाठी महाराजांनी काम केलं आहे, अशा प्रकारचे तुकडोजी महाराज. बघू, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढून त्यांनी देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम याचे पाठ दिलेत. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे त्यांनी स्थापना केली, बरोबरच त्याच्याबद्दल जनतेनेही त्यांना, तुकडोजी महाराजाला जनतेने राष्ट्रसंत नावाची उपाधी दिली होती, आहे की नाही, त्यांचा गौरव केला. त्यांचा अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. सोबतच त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ प्रसिद्ध आहे, त्या हिंदीतला एक ग्रंथ आहे लहर की बरका नावाचा, हे सुद्धा प्रसिद्ध आहे. सगळ्या जनतेला आवाहन करणारा आणि वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो, त्याची पारायणी केली जातात. आता आपल्या तुकडोजी महाराजांनी या पाठातून व्यायाम केल्यानंतर काय काय फायदे होते, तुकडोजी महाराज जे बोलतात ते खरंच बोलतात, ते कधीच खोटं बोलत नाही. संतांनी सांगितलेलं वाक्य हे सत्य होत असते, आपण त्यांचं आचरण त्यांचं ऐकलं तर आपलं जीवन आपण घडवू शकतो, अशा प्रकारचं या ठिकाणी व्यायाम केल्यानंतर काय काय फायदे होतात अतिशय सोप्या भाषेत कमीत कमी ओळीमध्ये आपल्याला तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे. अशा प्रकारचं व्यायामाचं महत्त्व ते आपण नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी व्यायामाचं महत्त्व तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि याच्यातल्या कृती ज्या आहेत आकृतीबंध ते बघा. उद्याला तुम्हाला ह्या तुकडोजी महाराजांच्या व्यायामाचं महत्त्व समजून देणारी कविता आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.